बहुजन समाज पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सिल्लोड येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तात्काळ त्यांना आर्थिक मदत करावी. शेतकऱ्यांच्या 7-12 उतारामध्ये अनेक चुका झाल्या असून त्या तात्काळ दुरुस्त कराव्यात. या विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने सिल्लोड येथील तहसील कार्यालय परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी बहुजन समाज पार्टीचे नेते शेख अक्रम, जगदीश बेदवे, समाधान जाधव यांची भाषणे झाली. कामं आहेत हे नियमबाह्य काम 20-30 वर्षापासून ज्यांचे फेर झाले नाही ते फेर त्यांनी लाखो रुपये घेऊन केले. ज्यांच्या वर्ग 1 जमिनी होत्या त्यांना धाक दाखवण्यासाठी त्या जमिनी त्यांनी वर्ग 2 केल्या आणि त्यांच्याकडून लाखो रुपये त्यांनी घेतलेले आहेत. या प्रकरणी जर गोरगरिबांना त्रास होत असेल, बहुजनाच्या कोणत्याही समाजाच्या लोकांना त्रास होत असेल, त्या सर्वांनी न्याय मागण्यासाठी बहुजन समाज पार्टीकडे यावं. आम्ही त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री त्यांना मदत करायला तयार आहोत. करता है और दुसरे दिन उन फेरों को हटाने का भी काम करता है. और जो गोरगरीब जनता जो रजिस्टर है बाजप्ता वहाँ पे लेके जाती है उनको अरे रावी के उत्तर आज होएगा कल होएगा 4 से होएगा 6 से होएगा इस तरीके के वागणूक देकर वहाँ से गरीब जनता के फेर न करते हुए वहाँ पे लोगों को लुभाड़ने का काम लाटे ताटे कर रहा है. या तालुक्यामध्ये तलाठी कार्यालय असो, बँकेचे कर्मचारी असो व विविध प्रशासनाचे कर्मचारी असो, कोरोनाच्या काळामध्ये आम जनता फार त्रस्त झालेली असून सदर या तालुक्यामध्ये सदर हाताने बोंगळा कारभार चालू आहे आणि आम्ही बऱ्याच वेळेस शासनाला याची जाणीव करून दिली की गोरगरीब जनतेचे तलाठी विभागातून 7-12 कामं निःशुल्क झाले पाहिजे. यावेळी पक्षाचे प्रदेश महासचिव पंडित बोर्डे, प्रदेश सचिव सचिन बनसोडे, प्रदेश सचिव जगदीश बेदवे, जिल्हा अध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा सचिव अमोल पवार, जिल्हा प्रभारी शेख अक्रम, माजी जिल्हा प्रभारी संदीप सुरडकर, विधानसभा प्रभारी सतीश बोर्डे, विधानसभा अध्यक्ष गौतम भिवसणे, सोयगाव तालुका अध्यक्ष संगपाल सोनवणे, विधानसभा सचिव संदीप जोगदंडे, अमोल भिवसणे, भाऊसाहेब सुरडकर, गणेश गायकवाड, अमोल सुरडकर, राजू दांडगे, संतोष गायकवाड, शेख सरफराज, शेख अजीज, राहुल दामोदर, रवींद्र सोनवणे, सागर खरे, दत्तू कोळी, भागवत जाधव आदी उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड.